मित्रांनो, खरंच बाप हा बाप असतो. एका बापानं आपल्या मुलासाठी काय केलेलं आहे पहा, तुम्हीही कौतुक कराल. पिंपरी तालुका कोरेगाव इथं बाळूमामाचा डोंगर परिसरातील तरसखोरे नावाच्या शिवारात संतोष दाजी मदने हे शेळ्या चारण्यासाठी निघाले होते. मुलांनी त्यांच्याबरोबर येण्याचा हट्ट धरल्याने त्यांनी 5 वर्षाचा मुलगा संकेत याला बरोबर घेतले. पुढे काय घडलं पहा. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. शनिवार 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:30 ते 5:00 सुमारास वडिलांपासून सुमारे 20 ते 25 फूट अंतरावर संकेत खेळत होता. वडिलांचे लक्ष शेळा चारण्यात गुंतले असताना अचानक मुलाच्या ओरडण्याचा आवाज आला. वडिलांनी पाठीमागे फिरून पाहिले असता तरसानं मुलाचे डोके तोंडात धरल्याचं दिसून आले. त्यांनी तरसावर झडप घालून त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. अचानक हल्ला झाल्यामुळे तरसानं मुलाचं डोकं सोडून संतोष मदने यांच्यावर हल्ला केला. परंतु संतोष मदने यांनी निकराचा लढा देऊन तरसाला पिटाळून लावले. तरसानं चिमुकला संकेत मदने याचं डोके जबड्यात धरल्यामुळे त्याच्या गालासह डोक्यात दाताच्या गंभीर जखमा झाल्या असून डोके रक्तानं माखलं होतं. या घटनेची माहिती संतोष मदने यांनी कुटुंबियांसह मित्रांना दिली. जखमी संकेत मदने याला रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी आणले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीलम मदने यांनी जखमी संकेत यांची तपासणी करून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. अधिक उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्याची सूचना दिली. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची वन विभागानं दखल घेणं गरजेचं असल्याचं मत परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.